माळशिरस तालुक्यातील 10 कोटींचा निधी शासनानं परत घेतलाय, ही तर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे. अकलूज माळेवाडी नगर परिषद आणि नातेपुते नगरपंचायत होण्यासाठी सुरू असलेलं आंदोलन आता भडकलं असून तिन्ही गावच्या नागरिकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कार्यालयाचे दरवाजे अडवून धरल्यानं सरकारी बाबूंची चांगलीच पंचायत झाली. प्रांताधिकारी, सब रजिस्ट्रार, महावितरण, तलाठी, मंडलाधिकारी, दुय्यम निबंधक आणि लघु पाटबंधारे कार्यालयाच्या दारात जाऊन सर्वांचे रस्ते अडवण्यात आले. सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दुपारी प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारल्यानंतर नागरिकांनी सरकारी कार्यालयांचा मार्ग मोकळा केला. यावेळी अकलूज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अकलूज आणि नातेपुते नगरपरिषद तसंच नगरपंचायतीला परवानगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला. सोलापूर जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सोलापूर जिल्ह्यासाठी पर्यटनासाठी निधी मंजूर केला होता आणि 1 कोटी टोकन अमाऊंट पर्यटन विभागाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसकडे वर्क केली होती. संबंधित खात्यावर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फायदा व्हावा आणि नवीन पर्यटनच दालन उभं राहावं, सोयीसुविधा व्हाव्यात या दृष्टिकोनातून केलेलं काम होतं. केवळ या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि जे लोकप्रतिनिधी चालू आघाडी सरकारचे या ठिकाणी बसलेले त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही पुनश्चा निधी पालकमंत्र्यांनी माघारी आणावा आणि या ठिकाणच्या कामांची सुरुवात करण्याचे निर्देश कलेक्टर साहेबांना द्यावेत आणि हा जो झालेला अन्याय आहे तो दूर करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी करावा.